मानवता फाउंडेशन सावळी विहीर तसेच मुंबई ऑनको केअर संचलित कॅन्सरमुक्त आई अभियान हा कार्यक्रम शिर्डीच्या साईनिर्माण आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये शनिवार दिनांक 28/7/2018 रोजी संपन्न झाला. मुंबईचे प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ प्रदीप केंद्रे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. सिनियर कॉलेजच्या मुली आणि त्यांच्या आईंसाठी या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आलं. येणाऱ्या काळात जी कोणी स्त्री आई होईल किंवा आई आहे ती कॅन्सरमुक्त असावी आणि त्यासाठीच मानवता फाउंडेशननं हा उपक्रम हाती घेतलाय. कुठलाही कॅन्सर होण्याआधी शरीरामध्ये काही बदल घडत असतात. ते नेमके काय बदल घडतात आणि त्यावर काय उपचार घ्यायचे, तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये कॅन्सरविषयी फारशी जागरूकता नाही आणि म्हणूनच मानवता फाउंडेशनच्या वतीनं कॅन्सरमुक्त आई हा उपक्रम राबवण्यात येतोय. गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर प्रदीप केंद्रे हे यावर अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये मार्गदर्शन करतात. सध्या ते MOC हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत असून अत्यंत व्यस्त असूनही या कॅन्सरमुक्त आई अभियानासाठी ते आवर्जून वेळ काढतात आणि उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतात. या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की हा कार्यक्रम तीन गोष्टींमध्ये डिवाइड केला गेलेला आहे. सर्वात महत्वाचा पहिला प्रोजेक्ट जो आहे आमचा की कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम, म्हणजे यामध्ये आम्ही फक्त तुम्हाला जनजागृती करणार आहोत की कॅन्सर काय असतो, त्याची लक्षणं कसे असतात, कधी ओळखायचा आणि कधी तुम्ही डॉक्टरांना भेटायचं. त्यानंतर हा अवेअरनेस प्रोग्राम मी आपल्या एरियामध्ये करणार आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप जी आहे तर त्यामध्ये स्क्रीनिंग प्रोग्राम असणार. स्क्रीनिंग म्हणजे असे असते की ज्या व्यक्ती हाय रिस्कमध्ये आहे, ज्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे, खूप चांगली फॅमिली हिस्ट्री आहे, तर अशा व्यक्तींमध्ये आम्ही मॅमोग्राफी म्हणजे स्तनांचे एक्सरे, त्यानंतर पॅप्समिअर नावाची स्क्रीनिंग टेस्ट असते, वेगवेगळ्या स्क्रीनिंग टेस्ट, तर त्या टेस्ट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट राबवणार आहोत. सायमल्टेनियसली असे काही वॅक्सिन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, जसं लहान मुलांपासून पोलिओचं वॅक्सिन देतो, टीबीचे वॅक्सिन देतो, ते वॅक्सिन आम्ही 9 ते 26 वर्ष वयग्रुप जो असतो मुलींचा त्यांना जर दिले तर 100% आपण तो त्यांचा कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो. आणि त्या एका वॅक्सिनची कॉस्ट जी आहे ती अराउंड 3 ते 3000 आजूबाजूला आहे, जी मी प्रयत्न करतोय की ती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिली. ओव्हरऑल असंही ही संकल्पना असणार आहे आणि या संकल्पनेला आमचे मित्र नितीन बारात, विनय गिरी आणि माझे पूर्ण क्लास वर्क जो 9वी-10वीला मी त्यांच्यासोबत शिकलेलो आहे त्यांचा मला खूप मोठा हातभार लाभला आहे. मी त्यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो. त्याच्या व्यतिरिक्त माझी फार्मास्युटिकलची टीम आहे, इंदाजी मिस्टर अखिलेश मिश्रा आणि कलीज, त्यांचे पण आभार मानतो की त्यांनी, मी फक्त त्यांना एक रिक्वेस्ट केली, इमिजिएटली ते तयार झाले की डॉक्टर कलीज तुम्ही चला आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. तर मी तुमचा सर्वांचे आभार मानतो. साई निर्माण संकुलात कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व महिलांना नारळाच्या झाडांचं वाटप करण्यात आलं. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साई निर्माणचे अध्यक्ष विजय कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा, प्राचार्य चौधरी सर तसेच मानवता फाउंडेशनचे डॉक्टर प्रदीप केंद्रे, डॉक्टर अनंतकुमार भांगे, विनय गिरी, नितीन बारहाते, मोसिन शेख, अशोक गाडेकर, सचिन काळोखे, सुभाष खकाळे, मनोज हजारे, चंदू बोरसे, राजेंद्र आरणे, जावेद शेख तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान या उपक्रमाविषयी साई निर्माणचे अध्यक्ष विजय कोते आणि नितीन बारहाते यांनी अधिक सांगितले. सर जे आहेत की ज्यांनी या विषयामध्ये कॅन्सर, सर तुम्हाला एक उदाहरण देतो की माझे मित्र आहेत अगदी 4 महिन्यापूर्वी फक्त नोटीस 6 महिने का मामा शेलर मामा म्हणून माझे मित्र आहेत, तर त्यांना कॅन्सर झाला. अतिशय गरिबीची परिस्थिती आहे परंतु एक महत्वाकांक्षा सध्यामध्ये असते आणि फर्स्ट स्टेजला तो कॅन्सर होता म्हणून आपल्या सर्व मित्रांनी मिळून त्यांना मदत म्हणण्यापेक्षा एक जबाबदारी होण्याची फार केली आणि त्यांचं आज ते कॅन्सरचं निदान झाल्यानंतर थोडे ते ऍक्शन घेतल्यामुळे पहिलं स्टेज असल्यामुळे त्यांचं एकदम कंट्रेस आहे आणि एकदम क्लिअर झालं. विशेष करून की विशेष आपल्याकडे काय होतं की कॅन्सर म्हणतो की बाबा मी चालणार आला, म्हणजे एक मानसिक तयार मला कॅन्सर झाला म्हणजे मी मरणार ही भूमिका आपल्यामध्ये आहे. आणि विशेष करून आपल्या महिला काय अनुभवतात, त्याचं कारण काय, तुम्हाला सासू सासरे काय म्हणतील, माझा नवरा मला टाकून देईल का, माझे भाऊ भाऊजी मला काय म्हणतील, ह्या भूमिका आपल्या महिलांच्या मनामध्ये असतात आणि म्हणून महिला काय करतात की सांगत बरोबर सुद्धा सांगत नाही ना, कारण काय होतं की त्यांना वाटतं नको अरे समाज काय म्हणेल, आपले नातेवाईक काय म्हणतील. ही भूमिका आपली घाबरण्याची आतून स्थिती असते, परंतु आता ती काळाची गरज आहे की आपण हे सांगितलं पाहिजे, कारण आता तशी परिस्थिती राहिली नाही, त्याच्यावरती 100% म्हणजे माझ्या म्हणते उपचार आहेत आणि आपण बरे होऊ शकतो हा त्या पाठ्यमध्ये ही जी भूमिका, ही भूमिका समजावून सांगण्याची जी गरज आहे ती गरज आदरणीय सरांनी घेतली आणि म्हणून आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. तर आपला अभिमान आहे आपल्या परिसरातल्या साईबाबांच्या समाधी सदस्याच्या निमित्ताने
आपण हा अवेअरनेस कॅम्प आपण घेतो भविष्य काळात खूप मोठी जबाबदारी आपल्या मानवता या फाउंडेशनला येणार आहे. तर मनापासून मी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि सर तो कार्यक्रम चालू कार्यक्रम त्यांना सोडून जावं लागलं म्हणजे विचार करा की कॅन्सर जेव्हा तुम्हाला होतो तर त्यावेळेला प्रदीप केंद्रे यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेला तुम्हाला कॅन्सर होतो तर तो डायरेक्ट घर खेळला जात नाही, तुमच्या शरीरामध्ये काही काही बदल घडत असतात. तर ऍक्च्युअल ते बदल काय आहे, ते बदल काय घडत असतात, त्याच्यावर तुम्ही कसं लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्हाला असं वाटलं की असे बदल घडत आहेत तर आपल्या शरीरामध्ये असं काहीतरी बदल घडत आहे तर आपण आपल्या घरच्यांशी चर्चा करतो. आपल्या इकडच्या लेडीज माझ्या मित्र असतात कोणाशी चर्चा करत नाही पण आता ती काळाची गरज आहे. आणि त्या माध्यमातून डॉक्टर प्रदीप केंद्रे आणि आम्ही हे अभियान सर्व तयार केलं. तुम्हाला सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत मानव कॅन्सर मुक्त आई हे अभियान फक्त सावळीमधून तयार झालं. तुम्ही गुगलवर अभियान टाकलं तर तिथे एकच पद्धतीचं डॉक्टर प्रदीप केंद्रे. हे संपूर्ण अभियान भारतामध्ये पहिल्यांदा तयार झालं. आम्ही खूप वेळेला खूप जणांना अप्रिशिएट पण केलं. खूप जणांनी डॉक्टर प्रदीप केंद्रे विनयगिरी यांना खूप जणांनी फोन आले की असं अभियान कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.